हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी. फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण तुमच्या परिसर भाग एक त्याचा जो काही 23वा पार्ट आहे ज्याचं नाव आहे संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध. आता आपण आत्तापर्यंत खूप सारे वेगवेगळ्या रोगांची नावं ऐकलेलीच असाल. मग हे संसर्गजन्य रोग काय असतो, मग त्याच्यावरती आपल्याला प्रतिबंध का करायचा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या पाठातून शिकायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संसर्गजन्य रोग म्हणजे असे रोग जे समजा एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण गेलो, त्या व्यक्तीचे कपडे किंवा त्या व्यक्तीची भांडी आपण वापरली, तर त्याच्यापासून पसरणारा जो काही रोग असतो त्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. म्हणजे आपण त्या पेशंटच्या थोडक्यामध्ये त्या पेशंटचे कपडे वापरले, त्याचे वस्तू वापरल्या, तर त्या व्यक्तीच्या शरीरात असणारे त्या विशिष्ट रोगाचे जंतू त्या वस्तूंवरती येतात, त्या वस्तूंच्या माध्यमातून ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि ते आपल्याला होतात, मग विशिष्ट आजार त्या ठिकाणी आपल्याला होतो. मग असे जे काही रोग असतात त्यांनाच आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. मग अशा रोगांवरती आपण प्रतिबंध कशा पद्धतीने मिळवू शकतो? आता प्रतिबंध करणं म्हणजे काय? तर जे काही विशिष्ट रोग आहेत त्यांच्यावरती आळा मिळवणं. थोडक्यामध्ये आपल्याकडे एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादा आजार होण्यापूर्वीच आपण खूप काळजी घेतली, आपण त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर आपल्याला तो आजार होणारच नाही. मग त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला खूप सारे वेगवेगळ्या आजारांचे रोगांचे जंतू फिरत असतात, मग त्यांच्यापासून कधी आपल्याला कोणत्या विशिष्ट प्रकारचा आजार होईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे आपण पूर्वीपासूनच खबरदारी घेणं, स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच अशा रोगांवरती आपण कशा पद्धतीनं प्रतिबंध मिळवू शकतो हेही पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगा पाहू या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न, तुमचे मित्र मैत्रिणी खेळताना पडतात आणि त्यांना लागतं तेव्हा त्यांच्या जवळ जाऊ नका, तुम्हालाही लागेल असं कोणी सांगतं का? आता बऱ्याचदा खेळता खेळता आपण पडतो, आपले मित्रमैत्रिणी पडतात, मग ते पडल्यानंतर त्यांना लागतं, त्यांना जखमा होतात, बऱ्याचदा खरचटतं, मग त्या वेळेला त्यांना रक्तस्राव होत असेल तर आपण त्यांच्याकडे जातो, त्यांना मलमपट्टी करतो, खूप लागलंय का अशी विचारपूस करतो. मग एवढं सगळं करत असताना आपल्याला कोणी म्हणतं का की तुझ्या मित्राला लागलेला आहे, तू त्याच्याजवळ जाऊ नको नाहीतर तुला त्याच्या दुखण्याचा त्रास होईल, असं म्हटलेलं कधी ऐकलं आहे का तुम्ही? अर्थातच नाही. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा की आईचं डोकं दुखत आहे आणि तिच्या जवळ गेला तर तुमचंही डोकं दुखू लागतं असं होतं का? होत नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न हा की आजारी व्यक्तीच्या जवळ जाऊ नका, त्यांना त्यांनी वापरलेल्या भांड्यात जेवू नका किंवा पाणी पिऊ नका, त्यांचे रुमाल टॉवेल कपडे वापरू नका असं तेव्हाच सांगितलं जातं. तर असं तेव्हाच सांगितलं जातं जेव्हा त्या व्यक्तीला संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य आजार असतो. एक उदाहरण आपण पाहूया. समजा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला खूप जाम सर्दी झालेली असेल, मग ती व्यक्ती सातत्याने शिंका देत असेल, खोकत असेल, तर त्या व्यक्तीच्या जवळ जाऊ नका असं तुम्हाला सांगण्यात आलेलं असतं. का सांगण्यात आलेलं असतं? कारण बघा, त्या व्यक्तीच्या शिंकेद्वारे, त्या व्यक्तीच्या खोकण्याद्वारे त्याचे सर्दीचे जे काही जंतू आहेत ते आजूबाजूच्या हवेमध्ये पसरतात, त्या हवेच्या माध्यमातून ते आपल्या शरीरात जातात आणि मग आपल्याला सुद्धा सर्दी होऊ शकते. याच कारणामुळे संपर्कजन्य किंवा संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्तीजवळ आपल्याला जाऊ नका असं सांगण्यात आलेलं असतं. आता त्यापुढे आपण थोडक्यात पाहूया की हे संसर्गजन्य रोग नेमकं काय असतात. त्यामध्ये बघा, आईचा हात भाजून तिला झालेली जी काही जखम आहे किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. समजा आईचा, आता आपली आई बऱ्याचदा घरी स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करत असताना चुकून आईचा थोडासा हात भाजला, मग तिला जी जखम झाली
ती जखम असेल किंवा मग आपल्या आजोबांची पाठदुखी होते, तर असे आजार इतर व्यक्तींपर्यंत पोहोचत नाहीत, ते इतरांना होत नाहीत. पण असे काही आजार आहेत, त्यामध्ये फ्ल्यू असेल म्हणजे तापीचे वेगवेगळे प्रकार, विषम ज्वर आहे, वेगवेगळे प्रकार येतात. पडसे असेल म्हणजे सर्दी खोकला थोडक्यात, नायटा असेल, खरूज असेल, आता खरूज हा स्किन डिसीज आहे, त्वचेचा आजार आहे, कांजिणे असतील, गोवर असेल, मग या आजारांच्या बाबतीमध्ये मात्र आपण रोगांपासून दूर राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. या रोगांची एकाची लागण दुसऱ्याला होऊ शकते. अशाच रोगांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. थोडक्यात काय, तर असे रोग जे रोग एखाद्या व्यक्तीपासून किंवा एखाद्या रुग्णापासून इतर व्यक्तींकडे पसरू शकतात, त्या रोगाची लागण इतरांना होऊ शकते, त्यांनाच आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. हे असे रोग कशामुळे होतात? हे रोग सूक्ष्मजीवांमुळेच होतात. अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोग जंतू म्हणतात. तर हे जे काही रोग आहेत, ते रोग कशामुळे होतात? तर अर्थातच छोट्या छोट्या सूक्ष्मजीवांमुळे होतात. आता तुम्हाला माहिती नसेल सूक्ष्मजीव काय असतात, असेल नसेल टेन्शन घेऊ नका, आपण ते व्यवस्थित समजून घेऊया. तर सूक्ष्मजीव हे असे जीव असतात जे की आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाही. ते इतके लहान असतात की त्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा म्हणजे अर्थातच मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. मग असे वेगवेगळे जे काही रोग आहेत, तर ते सूक्ष्मजीवांमुळेच होतात. आणि अशा रोगांना कारणीभूत ठरणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांना आपण रोगजंतू म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की वाईट लोक असतात, चांगले लोक असतात, त्याच पद्धतीने या सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा आजार निर्माण करणारे सूक्ष्मजंतू असतात आणि आजार बरे करणारे सुद्धा सूक्ष्मजंतू असतात. मग आजार निर्माण करणारे सूक्ष्मजंतूंना आपण रोगजंतू म्हणतो. प्रत्येक रोगास एक विशिष्ट असा रोगजंतू कारणीभूत ठरतो. शरीरात एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले की रोग होतो. समजा एखाद्या रोगाच्या जंतूला आपल्या शरीरामध्ये प्रवेश मिळाला, मग तो हवेच्या माध्यमातून गेला असावा किंवा मग अन्नाच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून गेला असावा, निश्चितपणे तो कोणत्या माध्यमातून गेला असावा हे सांगता येणार नाही. मग तो जंतू आपल्या शरीरामध्ये जातो, आपल्याच शरीराकडून तो त्याचं अन्न मिळवतो आणि त्या ठिकाणी त्याच्या शरीराची तो वाढ घडवून आणतो. आणि त्याच्या शरीराची वाढ व्हायला लागली की आपल्याला तो रोग होतो, त्याची लक्षणं दिसायला लागतात. एखाद्याला झालेला रोग दुसऱ्याला कसा होतो हा ही महत्वाचा प्रश्न आहे. एखाद्याला पडसा झालेला असेल तर त्याचे जे काही रोग जंतू आहेत, तर त्या व्यक्तीच्या शिंक आणि खोकण्यातून हवेत मिसळतात. मग ते रोग जंतू दुसऱ्याच्या शरीरात गेले की त्यांच्यापैकी अनेकांना पडसं होऊ शकत. यालाच आपण रोग प्रसार म्हणून ओळखतो. आता टायफॉइडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉइडचे म्हणजे विषम ज्वराचे रोग जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यानं टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो, हेही होऊ शकतं. त्याचबरोबर आता रोग प्रसार कोणत्या कोणत्या पद्धतीनं होतो, रोग प्रसार होण्यासाठी खूप सारे माध्यम आज उपलब्ध आहेत. आपल्या आजूबाजूला थोडीफार घाण असेल तर त्याच्या माध्यमातून सुद्धा रोग प्रसार होऊ शकतो, हवेच्या माध्यमातून रोग प्रसार होऊ शकतो, संपर्काच्या माध्यमातून रोग प्रसार होऊ शकतो. त्याच पद्धतीने अन्न, पाणी, हवा किंवा इतर काही कीटक आहेत त्यांच्याही माध्यमातून रोग प्रसार होऊ शकतो. आता आपण रोग प्रसार ज्या ज्या माध्यमातून होत आहेत, तर ते कशा पद्धतीने होत आहेत किंवा ते कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं हे पाहणार आहोत. सुरुवातीला हवेमार्फत रोग प्रसार कशा पद्धतीने होतात हे आपण जाणून घेऊया. आता फ्ल्यू सारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. फ्ल्यू ज्या व्यक्तीला झालेला असेल, तर त्या व्यक्तीची जी काही थुंकी आहे, थोडक्यात आपली जी काही लाळ आहे, सलायवा आहे, तर त्याच्या थुंकीमध्येच त्याचे जंतू असतात. समजा त्या रोग्यानं चुकून ओके, खर तर पब्लिक प्लेस मध्ये थुंकणं आज चुकीचं मानलं जातं, ते कायद्यानं थोडक्यामध्ये खूप चुकीचं आहे. तर रोग्यानं थुंकलं, खोकलं किंवा शिंकलं, तर त्याचे जे काही फ्ल्यूचे जंतू आहेत, तर ते आजूबाजूच्या हवेमध्ये पसरतात. मग आसपासचे लोक काय करतात, तर आपल्या आजूबाजूला असणारी जी काही हवा आहे, तर त्याच्या त्या ठिकाणी
कोणते कोणते जंतू आहेत, कोणते कोणते घटक आहेत हे आपल्याला दिसतात का? अर्थातच दिसत नाही. मग आपण सहज नेहमीप्रमाणे श्वासोश्वास करतो, आपण हवा आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतो, मग त्या हवेच्या माध्यमातून ते रोग जंतू आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात आणि त्या ठिकाणी हवेवाटेत छातीच्या आणि घशाच्या रोगांचा खूप प्रसार होतो. उदाहरणामध्ये क्षय, स्वाइन फ्ल्यू इत्यादी. क्षय म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर आपले टीबी, त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर नाकावर रुमाल धरायला सांगितलं जातं. तो एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता जेव्हा केव्हा तुम्ही खोकलाल किंवा मग जेव्हा केव्हा तुम्हाला शिंक येत असेल, तर त्या वेळेला तुमच्या नाकावरती आणि तुमच्या तोंडावरती एक छान छोटासा स्वच्छ हातरुमाल तुम्ही धरणार आहात. त्यामुळे काय होईल, तर त्या माध्यमातून ते रोग जंतू हवेमध्ये पसरणार नाहीत आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याद्वारे इतर लोकांना हा एखादा रोगाचा प्रसार किंवा एखादा रोग आजार होणार नाही. त्या पुढचं आपलं माध्यम आहे पाणी. इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसत असेल, पाणवठे दूषित होऊ नये ही आपली जबाबदारी असं कोपऱ्यामध्ये लिहिलेलं आहे. पण या चित्राकडे बघितल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी मनात येतात. खूप विदारक चित्र आहे खरं तर. एक पानवट आहे, त्या पानवट्यामध्ये स्त्रिया कपडे धुत आहेत, काही लोक आंघोळ करत आहेत, काही लोक तिथेच त्या पानवट्याच्या बाजूलाच त्यांचं मल विसर्जित करत आहेत, काही लोक त्याच पानवट्यामध्ये त्यांची जनावरं धुत आहेत. आणि इथे बघा, त्याच पानवट्यातून पाणी पिण्यासाठी घेऊन जात आहे. मग या पानवट्याकडे बघून तुम्हाला काय काय वाटतं? तर बघा, आपण जे पाणी पितो ते पाणी शुद्ध असायला हवं, कारण पाण्याद्वारे सुद्धा खूप सारे रोग पसरतात. हा, आता त्या बाबतीमध्ये खूप सारी जनजागृती होत आहे. गव्हर्नमेंट म्हणजे आपलं जे काही सरकार आहे ते सुद्धा त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा उपाययोजना करत आहे. पण तरी सुद्धा आजही बऱ्याचशा भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये शक्यतो, खूप दूषित पाणी पिले जातं. आता याच पानवट्याचं उदाहरण घ्या तुम्ही. याच पानवट्यामध्ये खूप साऱ्या इतर ऍक्टिव्हिटीज होत आहेत आणि तेच पाणी घेऊन हे पित आहेत. आता पाण्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने रोग प्रसार होतो आपण पाहूया. आता या आपण पाहिलेल्या चित्रावरती सांगा पाहूया संदर्भात आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. वरील चित्रात कोणकोणती कामं चालू असलेली दिसत आहेत ते आपण आताच एक्सप्लेन केलेली आहे. टायफॉइड, कॉलरा, जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच कावळीचे जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात आणि ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोग जंतू पाण्यात शिरकाव करतात. अशा रोग जंतूंनी दूषित झालेलं पाणी प्यायल्यामुळं हे रोग जंतू पाणी पिणाऱ्यांच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होते. असा रोग प्रसार टाळण्यासाठी पानवठ्यावर आंघोळ करणं, कपडे धुणं, नदीकाठी शौचासाठी बसणं इत्यादी गोष्टी नेहमी टाळाव्या. टायफॉइड असेल, कॉलरा असेल, जुलाब, जुलाब म्हणजे आपल्याकडे थोडक्यामध्ये लूज मोशन किंवा त्याला आपण हगवण म्हणतो, आतड्यांचे बरेचसे आजार आहेत. कावीळ असेल, तुम्ही बऱ्याचदा बातम्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये ऐकलेलं असेल की एखाद्या ठिकाणी यात्रा होती, जत्रा होती आणि त्या ठिकाणी असणारे जे काही लोक आहेत, तर त्या लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये जुलाब झालेला आहे. त्यामागचं कारण काय असावं हो? तर त्यामागचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारं दूषित पाणी. तर आता हे जे काही आजार असणारे लोक असतात, पेशंट असतात, रोगी असतात थोडक्यात, तर त्या रोग्यांच्या विष्ठेमध्ये, त्यांच्या मलामध्ये या आजाराचे जंतू असतात. जेव्हा केव्हा ही विष्ठा पाण्यामध्ये मिसळली जाते, मग ते जंतू अर्थातच त्या पाण्यामध्ये मिसळणार आहेत आणि मग ते पाण्यामध्ये मिसळण्यामुळे त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्यांचा शिरकाव होईल, ते पाण्यामध्ये शिरतील सुद्धा. मग बऱ्याचदा तेच पाणी परत पिलं जातं, मग त्या पाण्याच्या माध्यमातून हे रोग जंतू एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जातात, त्याच्या आतड्यात जातात आणि त्याला विशिष्ट रोगाची लागण होते. मग असा रोग प्रसार टाळण्यासाठी आपण खूप खबरदारी घ्यायला हवी. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे उघड्यावरती स्वच्छच बसायचं नाही. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही पानवट आहेत तर ते पानवटे स्वच्छ ठेवायचे, पानवट्यावर आंघोळ करणं टाळायचं, त्याचबरोबर कपडे धुणं, नदीकाठी स्वच्छच बसणं,
अशा गोष्टी टाळायला हव्या किंवा खबरदारी म्हणून आपण जे काही पाणी पितो तर त्या पाण्याला आपण उकळून प्यायला हवं, ज्यामुळे त्यामध्ये असणारे जे काही रोगजंतू आहेत तर ते नष्ट होते. आता त्यापुढे आपलं आजार पसरण्याचं माध्यम आहे अन्नामार्फत रोग प्रसार. अन्नाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचदा रोग प्रसार होतो. आता इथे सांगा पाहू या संदर्भात आपल्याला चित्र दिलेले. प्रश्न असा आहे की खालील चित्रात काय दिसत आहे. इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये काय दिसतंय मग नेमकं तुम्हाला, तर खूप गलिच्छ असं एक हॉटेल आहे थोडक्यात. तर जो काही वेटर आहे किंवा जी व्यक्ती अन्न पदार्थ इतर ग्राहकांना देते ती सुद्धा खूप ओंकाळवाणी आहे थोडक्यामध्ये. आणि जे काही अन्न पदार्थ बनवले आहेत त्याच्यावरती खूप सारे वेगवेगळे माशा असतील किंवा मग इतर जे काही कीटक आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग यावरून तुमच्या काही लक्षात येतं का, तर एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्यानं गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. म्हणजेच अन्न पदार्थावाटे रोग प्रसार होतो आणि यालाच अन्नातून विषबाधा असं म्हणतात, ज्याला आपण थोडक्यात फूड पॉइझनिंग म्हणतो. समजा एखादा समारंभ आहे आणि त्या समारंभामध्ये खूप साऱ्या लोकांसाठी आपण अन्न शिजवलं, पण अचानकपणे त्या अन्नामध्ये असणारे सगळे सूक्ष्मजीव त्यांची वाढ झाली आणि ते अन्न खराब झालं. मग ते आपण न तपासता लोकांना सर्व केलं, लोकांना वाटून टाकलं, लोकांनी ते अन्न खाल्लं आणि त्या ठिकाणी त्या लोकांना त्याचे विपरीत परिणाम जाणवले, ते गॅस्ट्रोच्या स्वरूपात किंवा जुलाबाच्या स्वरूपात किंवा बऱ्याचदा काय होतं तर फूड पॉइझनिंग सुद्धा होते. मग यावरून एक गोष्ट समजली आपल्याला की अन्नाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचदा वेगवेगळे आजार पसरतात. त्या ठिकाणी आणखी एक चित्र दिलेले उघड्यावरील जेवणाची पंगत. इथे पंगत बसलेली आहे पण बघा या ठिकाणी अन्न तयार केलेली वेगवेगळी भांडी असतील. या पंगतीच्या पाठीमागच्या बाजूलाच तुम्हाला एक गोठा पाहायला मिळेल. तर त्या गोठ्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या माशा असतात, एवढंच काय तर पिसा असतील हेही इन्सेक्ट्स असतात, किंवा इथे एक कुत्र आहे तर त्याच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे वेगवेगळे कीटक त्या ठिकाणी येऊ शकतात. तर ज्या काही माशा आहेत तर त्या घाणीवर बसतात. रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवरती माशा बसल्या की त्यांचे जे काही स्टिंग्स असतात, पाय असतात, तर त्याच्यावरती त्यांच्या पायांना आणि शरीरांना विष्ठेतले जे काही रोग जंतू आहेत ते चिकटतात आणि याच माशा खाद्यपदार्थावरती बसतात आणि ते रोग जंतू त्या पदार्थांमध्ये जातात. मग त्यामुळे काय होतं तर असं अन्न पदार्थ खाल्लं की खाणाऱ्याच्या शरीरामध्ये रोग जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला त्या रोगाची लागण होते. म्हणूनच अन्न नेहमी झाकून ठेवणं, व्यवस्थित ठेवणं महत्वाचं असतं. इथे या ठिकाणी बघा हात स्वच्छ धुवा आणि अन्न झाकून ठेवा. आपण जेवण करताना आपले हात स्वच्छ धुतले की नाही याची खबरदारी करणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अन्न झाकून ठेवायला. खाद्यपदार्थ तयार करताना सुद्धा किंवा वाढताना सुद्धा ते हाताळले जातात. त्याही वेळेला एखाद्या माणसाला आतड्याचा रोग झालेला असेल आणि स्वच्छानंतर त्याने त्याचे हात धुतलेले नसतील तर ते खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोग जंतू अन्न पदार्थामध्ये जातात. असे अन्न पदार्थ रोग प्रसारास कारणीभूत ठरतात आणि म्हणून असे खाद्यपदार्थ खाऊ नये. सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणं हे आरोग्यासाठी लाभदायक असत. आता यापुढे सांगा पाहू या संदर्भात आणखी एक प्रश्न. घरातील अन्न पदार्थावर धूळ माशा बसू नयेत म्हणून काय करा. तर अन्न पदार्थ झाकल्यामुळं त्यावर माशा बसू शकत नाही. त्याचबरोबर आसपासचा जो कचरा आहे, धूळ आहे, ती अन्नात मिसळत नाही. मग त्यामुळं वेगवेगळे जे काही रोग जंतू आहेत ते अन्नात शिरण्याचा धोका टाळतो आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोग प्रसारास प्रतिबंध होतो. कुठेतरी त्या ठिकाणी जे काही आजार आहेत ते थांबवले जातात. त्यानंतर पुढचं माध्यम आहे आपलं कीटकांमार्फत रोग प्रसार. आता कीटकांच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे रोगांची प्रसार होते. तर विशिष्ट डास, विशिष्ट प्रजातीचे डास असतात, ते चावल्यानं हिव ताप म्हणजेच मलेरियाची लागण होते हे तुम्हाला माहिती असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही चावणारा डास असतो तो मेल नसून फिमेल असते, म्हणजे मादी मच्छर असतो थोडक्यात. तर हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास चावला
विशिष्ट प्रजातीचा. त्या रोग्याच्या रक्तामध्ये असणारे हिवतापाचे जे काही जंतू आहेत ते डासानं शोषलेल्या रक्ताबरोबर त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग हाच डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्याच्या त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात, कारण त्याच्या स्टिंग वरती आता ही जी काही चोच दिसते ना तुम्हाला या डासाची, त्याच्या माध्यमातून ते जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात सोडले जातात आणि त्या निरोगी व्यक्तीला हिवतापाची लागण होते. डास पिसवांसारख्या कीटकांमुळे रोग प्रसार होतो. पिसवा माहित आहेत तुम्हाला, तर ज्या काही पिसवा आहेत छोटे छोटे कीटक असतात उठणारे, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे रोग होतात. म्हणूनच अशा कीटकांची पैदास आपण रोखली पाहिजे. आपल्याकडे डास नष्ट करण्यासाठी खूप सारे कॉइल्स आहेत, खूप सारे मशीन्स आहेत, इलेक्ट्रॉनिक डास मारण्याच्या बॅट्स अवेलेबल आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपण त्या ठिकाणी वापरतो. तर बऱ्याचदा उघड्यावरती असणारे जे काही पाणी आहे तर ते पाणी आपण वाहून जाऊन द्यायला हवं, कारण त्या पाण्यावरती सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये डासांची पैदास होते. मग ते पाणी तसं जर राहणार असेल तर त्याच्यामध्ये थोडस केरोसिन टाकावं, त्यामुळे त्या ठिकाणी डासांची पैदास होत नाही. किंवा मग बरेचसे वेगवेगळे नैसर्गिक घटक वापरून आपण डास नष्ट करू शकतो. त्यानंतर आपलं रोग प्रसाराचं माध्यम आहे संपर्कामुळे रोग प्रसार. नायटा, खरूज त्वचेवर होणारे रोग आहेत. आता खूप सारे त्वचेशी संबंधित सुद्धा आजार आहेत, त्यांचे रोग जंतू त्वचेवरती वाढत असतात आणि असे जे काही रोग आहेत तर असे रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी जर स्पर्श झाला किंवा त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो आणि त्वचेचे रोग खूप लवकर पसरतात. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरणं टाळावं, ते खूप चांगलं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत रोगाची साथ. फ्ल्यू, डोळे येणं अशा रोगांचे रोगजंतू हवेच्या माध्यमातून झपाट्यानं पसरतात, त्यांची वाढ होते. मग त्यामुळं एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग सहज होऊ शकतात. एखाद्या सामायिक स्त्रोताचं पाणी कॉलरा सारख्या रोगाच्या जंतूने दूषित झालं तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना कॉलरा होण्याचा धोका उद्भवतो. एखाद्या जागी मोठ्या प्रमाणावर डास होत असतील तर तेथील अनेकांना हिवताप म्हणजेच मलेरिया होऊ शकतो. एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर त्या रोगाची साथ आली असं आपण म्हणतो. रोगाची साथ काय असते हे आपण मागच्या 2 वर्षांमध्ये खूप छान पद्धतीने अनुभवले. कोरोना असेल त्यानंतर कोरोनाच्या विशिष्ट अशी म्युटंट असतील तर त्यांची साथ कशी झपाट्यानं वाढायची, कशी झपाट्यानं कमी व्हायची हे आपण पाहिलेलंच आहे. हवा, पाणी, अन्न आणि कीटक हे रोग प्रसाराची माध्यम आहे, किंवा या व्यतिरिक्त सुद्धा इतर माध्यमातून बरेचसे वेगवेगळे रोग प्रसार होतात. म्हणून आपल्या अन्नात, पाण्यात, हवेत रोगजंतू शिरणार नाही त्याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच रोग प्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास आपण रोखली तर रोग प्रसार टाळता येतो, रोगाची साथ टाळणं शक्य असतं. म्हणूनच स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं महत्वाचं असतं आणि या कोरोना काळामध्ये स्वच्छतेचं खरं महत्व आपल्याला समजलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी आपण नवीन नवीन शिकल्या किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण खूप साऱ्या नवीन गोष्टी आत्मसात करून घेतलेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा आपण खूप साऱ्या नवीन नवीन स्वच्छतेच्या सवयी आत्मसात करून घ्यायला हव्या. आतापर्यंत आपण पाहिलं की रोग प्रसार कोणत्या कोणत्या माध्यमातून होतो, पण त्या रोग प्रसारावरती कुठेतरी रोग प्रतिबंध सुद्धा आपण करूच शकतो. मग ते कशा पद्धतीने करू शकतो पाहूया. रोग होऊ नये म्हणून केलेले जे काही उपाय असतात त्यांनाच आपण रोग प्रतिबंध म्हणतो. पाण्यामध्ये होणारा रोग प्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. निर्जंतुकीकरण म्हणजे काय, तर त्या पाण्यामध्ये असणारे शक्य तितके जे काही रोग जंतू आहेत किंवा जंतू आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्त्रोतांचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केलं जातं. गावामध्ये खूप सारे सार्वजनिक स्त्रोत असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लिचिंग पावडरचा वापर करून त्या ठिकाणी त्यांचं निर्जंतुकीकरण केलं जातं. आता या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीन गॅस असतो
आणि त्यामुळेच त्या ठिकाणी असणारे जे काही रोग जंतू आहेत तर ते नष्ट केले जातात. गॅस्ट्रो आणि कावळीसारख्या रोगांची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला जातो. इतर म्हणते की फक्त एखाद्या विशिष्ट आजाराच्या भीतीने आपण साथ आल्यावरतीच पाणी उकळून पिणं चुकीचं आहे. आपण जर सातत्याने तुमच्याकडे फिल्टर्ड वॉटर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे पाणी उकळून पिऊ शकता. क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात येतं. थोडक्यामध्ये काय तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येतं. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडे कपडे जंतुनाशकांना धुतली जातात. त्यामुळे काय होतं तर त्या वस्तूंवर असणारे त्या विशिष्ट आजाराचे जे काही रोग जंतू आहेत ते नष्ट होतात. क्षयरोगाची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते. क्षयरोग म्हणजे काय तर टीबी असणाऱ्या व्यक्तीची जी काही थुंकी आहे सलायवा आहे तर तो एका विशिष्ट भांड्यामध्ये जमा केला जातो. त्याच्यावरती फिनाईल सारखे जंतुनाशक टाकली जातात आणि या उपायांनी रोग प्रसार टळतो. हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. मोकळ्या जागेत थुंकण्याचं शक्यतो टाळावं. तर रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावं लागत असेल तर नाक आणि तोंड झाकलं जाईल असा मास्क वापरतात आणि ते वापरणं खूप गरजेचं आहे. एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण जर घरात झालेली असेल तर त्यासंबंधीची माहिती आपण आरोग्य खात्यास देणं गरजेचं असतं, हिताचं असतं. कारण आपल्या घरातील एका व्यक्तीद्वारे आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूचे शेजारी असतात किंवा आपल्या घरातली ती व्यक्ती ज्यांना ज्यांना भेटते त्यांना तो आजार होण्याची शक्यता असते. मग त्यामुळेच त्वरित आपण आपल्या आरोग्य खात्याची मदत घेणं खूप गरजेचं आहे. असं केल्यामुळे काय होतं तर रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण लसीकरण काय असतं हे पाहूया. एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकालाच तो रोग होतो का? अर्थातच नाही. काही जणांची प्रतिकारक क्षमता खूप चांगली असते, काही जणांनी पूर्वीच त्या रोगाची लस घेतलेली असते आणि या कारणामुळे त्या व्यक्तीला आजार होत नाही. शरीरात रोग जंतू शिरतात तेव्हा आपलं शरीर त्या जंतू विरुद्ध लढा देतो, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करतो. त्यामुळे बहुसंख्य वेळा शरीरात रोग जंतू शिरल्यावरही रोग होत नाही. म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये फायटर्स असतात, थोडक्यात वॉरियर्स असतात. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही पांढऱ्या पेशी आहेत तर त्या पांढऱ्या पेशींचं कामच आहे की आपल्या शरीरामध्ये जर बाहेरून एखादा पदार्थ आला, एखादा घटक आला, एखादा सूक्ष्मजीव आला तर ते सुरुवातीला त्याला ओळखण्याचं काम करतात की खरंच हा पदार्थ आपल्या शरीराचा आहे की तो बाहेरून आलाय. मग त्यांच्या लक्षात आलं की हा पदार्थ बाहेरून आलेला आहे, मग त्याच्यावरती ते हमला करतात, हल्ला करतात आणि त्या पदार्थाला नष्ट करतात. मग जर समजा आपल्या शरीरामध्ये एखाद्या रोग जंतून शिरकाव केला, तो आपला शरीरामध्ये घुसला थोडक्यात, मग आपलं जे काही शरीर आहे तर त्या रोग जंतू विरुद्ध लढा देतं, म्हणजेच त्या रोगाचा प्रतिकार करतो, थोडक्यात त्याच्याशी युद्ध करतो. आणि बहुसंख्य वेळा शरीरात रोग जंतू शिरल्यावरही आपल्याला रोग होत नाही. मग रोग प्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजेच लसीकरण होय. तर लसीकरणामुळे काय होतं तर शरीरात ठराविक रोगाविरुद्ध रोग प्रतिकारक क्षमता विकसित होते. समजा लसीकरणामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये ठराविक जे काही रोग आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये एक प्रतिकारक क्षमता पूर्वीच विकसित होते, तो आजार होण्यापूर्वीच. मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षय प्रतिबंधक लस टोचण्यात येते. जे काही मूल आहे ते जन्माला आलं, त्यानंतर ताबडतोब लगेच त्या बाळाला क्षय प्रतिबंधक म्हणजे अर्थातच टीबी होऊ नये म्हणून त्याला लस दिली जाते. मूल 1.5 महिन्याचं झालं की त्याला गटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वा आणि पोलिओ प्रतिबंधक लसींचे 3 डोस 1-1 महिन्याच्या अंतराने देण्यात येतात. त्यानंतर घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वा या प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्यानं ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. त्रिगुणी लस टोचली जाते तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते. आता पोलिओ जो काही आजार आहे त्याचं जे काही प्रमाण आहे मागच्या 10 वर्षामध्ये फार कमी झालेले. तर एका WHO च्या
रिसर्चनुसार किंवा त्यांनी एक त्यांचा रिसर्च पेपर मांडलेला होता, तर त्यांच्या संशोधनानुसार आपल्या भारतामध्ये जवळपास आपला भारत हा 95% पोलिओमुक्त झालेला आहे. आपल्या भारताला भारतामध्ये खूप प्रचंड लोकसंख्या किंवा पूर्वी जवळपास 19व्या शतकामध्ये भारतामध्ये पोलिओचे खूप सारे रुग्ण आढळायचे, पण त्यानंतर आपल्या भारतामध्ये जे काही पोलिओचे पेशंट्स आहेत ते खूप कमी आढळायला लागले, कारण आपल्या भारत सरकारनं तसे प्रयत्न केले. आजही आपल्याकडे सातत्यानं पोलिओ डोसचे प्रोग्राम राबवले जातात, त्याबद्दल जनजागृती केली जाते. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सुविधा. साथीचे आणि संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात. तर एका विशिष्ट आजारांवरती किंवा साथीचे जे काही रोग आहेत त्यांना थोडक्यामध्ये प्रतिबंध घालावा यासाठी आपला जो काही राष्ट्रीय स्तर आहे, राष्ट्राच्या स्तरावरती किंवा आपलं समाज कल्याण आहे, तर ते वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतात. सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम या राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ जे काही तज्ज्ञ लोक आहेत तर त्या तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. त्यासाठी खास शिबिर आयोजन करण्यात येतात, लोकांमध्ये जनजागृती पसरवण्यात येते. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. फिरता दवाखाना असेल, अपंग कल्याण निधी असेल, त्याप्रमाणेच रुग्णवाहिका आहे, अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत खूप साऱ्या. तर आरोग्य संस्थांमध्ये सुद्धा रक्त आणि लघवी तपासणी करणं असेल, एक्सरे, स्कॅन, सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना तात्काळ म्हणजे लगोलग आरोग्य सेवा मिळणं शक्य झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याची तसेच अन्न पदार्थाची हाताळणी कशी करावं याबाबत शिक्षण लोकांना देण्यात येतं. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो आणि या सर्व गोष्टी लोकांना आज पटत आहेत, कारण आपला परिसर अस्वच्छ राहिला तर त्या अस्वच्छतेच्या माध्यमातून खूप सारे रोगजंतू पसरत आहेत आणि त्यामुळे मग आपल्याला बरेचसे आजार होतात. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ ठेवावा प्रत्येकाची मानसिकता झालेली आहे आणि हे खरं तर खूप चांगलं लक्षण आहे. आपण स्वच्छतेच्या दिशेने जात आहोत. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाई केलेली, कारण एखादी व्यक्ती किती निरोगी आहे आपल्याला ठाऊक नसतं आणि त्या व्यक्तीच्या थुंकीद्वारे जर रोगजंतूचा प्रसार झाला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीमुळे इतर लोकांना सुद्धा तो रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळेच कायद्यानं पब्लिक प्लेसेसवरती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. रोग प्रसार होऊ नये हे या मनाई मागचं मुख्य कारण आहे. प्रसार माध्यमाद्वारे आरोग्य संबंधी जनजागृती करण्यात येते आणि लोकांकडून सुद्धा अशा बऱ्याचशा कार्यक्रमांना खूप छान पद्धतीचे प्रतिसाद मिळत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पाठ संपतो. आशा करते की तुम्हाला हा संपूर्ण पाठ व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तरी सुद्धा या पाठामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, काही शंका असतील तर लगेच कमेंट करा. तुम्ही आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपल्या लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता या पाठाचा स्वाध्याय या पूर्वीचे पाठ या पुढील पाठ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 मराठी माध्यम फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पाहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.